मुस्लिमी नोंदी सापडलेल्या मराठा समाज बांधवांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. पण सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे या शब्दाची नेमकी व्याख्या नसल्याचं मत कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केलं. त्यामुळे आरक्षणाचा गुंता वाढू शकतो ही भीती सध्या व्यक्त केली जाते. बघा या रिपोर्टमध्ये. मराठा आरक्षणाची लढाई खरंच संपली आहे का? मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय. पण मिळालेलं आरक्षण न्यायालयात टिकणार का? आरक्षणाबाबत कायदे तज्ज्ञांचं मत काय? मराठा समाजाच्या एकजुटीचा अखेर विजय झालाय. मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या. पण आता मराठा आरक्षणाची खरी लढाई कोर्टात सुरू होईल अशी शक्यता घटना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आज शिंदे सकाळी जे म्हणाले मी ते फार काळजीपूर्वक ऐकत होतो. त्यांनी असं म्हटलं की ओबीसीला हात न लावता कायद्याच्या बसणारं आणि कायद्यात टिकणारं म्हणजे थोडक्यात 50% वरचं आरक्षण आम्ही देऊ. मला असं वाटतं की ही जनतेची पूर्ण दिशाभूल करणं आहे. हे भारतातल्या सध्याच्या राज्यघटनेखाली बसत नाहीये. त्यामुळे 50% सगळ्यांना सामावून घ्यावं लागेल आणि त्यामुळे हे जे नेते आहेत सगळे त्यांना हे 50% वाटून घ्यावं लागेल. तिथे मॅच्युरिटी दाखवावी लागेल. ती मॅच्युरिटी आता आपण किती दाखवतो याच्यावर सर्व अवलंबून आहे. सगळे सोयऱ्याचा मुद्दा कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं कायदे तज्ज्ञांना वाटतंय. अध्यादेशात असलेल्या सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्या आधीच्या पिढ्यांमध्ये, तसंच जातीमध्ये झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचाही समावेश असेल असं राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या अध्यादेशात नमूद करण्यात आलंय. पण सगळे सोयऱ्यांची व्याख्या अधिक मुद्देसूद आणि नेमकी करण्याची गरज ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत सखे सोयरे या शब्दाचा स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही तोपर्यंत नुसता सखे सोयरे या शब्दप्रयोगामुळे आरक्षणाच्या बाबतीतला गुंता अधिक वाढू शकतो. सखे सोयरे या शब्दाची जर सांगड घालायची असेल तर सखे सोयरे या शब्दाचा अर्थ मराठीत किती नातेवाईक जवळचे आहेत हे निश्चित करावं लागेल. राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत सध्या वेळ मारून नेल्याची चर्चा आहे. पण सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याची भूमिका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी घेतली आहे. तर छगन भुजबळांनीही या निर्णयाविरोधात ओबीसी एकत्रीकरणाची हालचाल सुरू केली आहे. की माझे मराठा भाऊ जे म्हणजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभदायक आहेत ते लाभापासून कोणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीनं उभारलेलं हे आंदोलन होतं असं मी समजतो. परंतु आज जर आपण जे नोटिफिकेशन पाहिलं तर ते नोटिफिकेशन नोटीस